व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार असलेल्या मोहर्ली गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भामडेळी येथील एका शेतात 3 वर्षाचा युवा वाघ वीज प्रवाहाच्या धक्क्याने मृत्युमुखी पडला. या घटनेमुळे वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रात मागील 2 महिन्यांपासून फिरत असलेला वाघ काल भद्रावती येथून स्थलांतरित होऊन भामडेळी इथं आला. येथील जंगलालगत असलेल्या शेताजवळ जाताच त्याला विजेचा धक्का बसला. ऋषी ननावरे या शेतमालकाने वन्यजीवांपासून पीक वाचवण्यासाठी कुंपणाला विजेचा प्रवाह दिला होता, त्यात हा वाघ अटकला. ही घटना काल सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली, मात्र भीतीपोटी त्यानं माहिती लपून ठेवली. काल सायंकाळी ती वन विभागाला मिळाल्यावर सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी शेतमालकास ताब्यात घेतलं असून मोहर्ली येथील रोपवाटिकेत शवविच्छेदन करण्यात आलं. विशेष म्हणजे या वाघाला कॉलर आय डी लागलेली होती, त्यामुळे त्याचं प्रत्येक लोकेशन वन विभागाला ठाऊक होतं. असं असतानाही भली मोठी सुरक्षा यंत्रणा काय करीत होती हा प्रश्नच आहे. ज्या भागात वाघाचं वास्तव्य आहे त्या संपूर्ण भागाची पाहणी का केली गेली नाही? पीक शेतात असल्याने वीज प्रवाह सोडला जातो हे सर्वश्रुत असताना शेतांची पाहणी का गेली नाही असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मागील महिन्यात रेल्वेच्या धडकेने वाघाची 3 पिल्लं ठार झाली, त्यानंतर हा मोठा वाघ मरण पावल्याने वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.